यंदाही कोरोनामुळे श्रावणात मंदिरं बंद आहेत, त्यामुळे भाविकांना मंदिरात जाऊन पूजा अर्चा करता येणार नाही. दरम्यान भाजपच्या धार्मिक आघाडीनं त्र्यंबकेश्वरमध्ये आज मंदिर उघडा हे आंदोलन केलं. हॉटेल, बार, मॉल्स तसंच आता मुंबईत लोकल सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात अवलंबून असलेला रोजगार बुडतोय. राज्य सरकार मंदिरांच्या बाबतीत राजकारण करत असल्याचा आरोप धार्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी केला आहे. दीड वर्ष झाली महाराष्ट्रातली सगळी मंदिरं या ठाकरे सरकारने बंद करून ठेवली आहेत. महाराष्ट्रामध्ये वारंवार मंदिरावर देव भक्तांवरच अन्याय केला जातोय. श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आहे आणि म्हणून आज आम्ही त्र्यंबक राजाला प्रार्थना केली आहे की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सद्बुद्धी दे आणि महाराष्ट्रातली मंदिरं लवकरात लवकर खुली होऊ दे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे